बातमी नवी मुंबईतून भाजप कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला जोरदार विरोध केलाय. संजीव नाईकांना उमेदवारी का दिली नाही असा सवाल विचारत अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. तर दुसरीकडे गणेश नाईक यांच्या कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीतून नरेश म्हस्के यांना निघून जावं लागले. नवी मुंबईत नरेश म्हस्केंना आता रोषाला सामोरं जातंय. नरेश म्हस्के यांची ठाण्यातून उमेदवारी जाहीर झालेली आहे शिंदे गटाकडून, मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना विरोध होतोय. माजी मंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांच्या कार्यालयात बैठक सुरू असतानाच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केलेला आहे. आपण हे दोन्ही दृश्य बघतोय की भाजप पदाधिकाऱ्यांनी इकडेकडे राजीनामा दिलेला आहे आणि म्हस्केंच्या उमेदवाराला विरोध केला आहे. दुसरीकडे म्हस्केंना बैठकीतून निघून जाण्याची वेळ आलेली आहे. नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय आहेत, त्यांना उमेदवारी ठाण्यातून जाहीर झालेली आहे. दुसरीकडे गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईक देखील या ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. बैठक चालू असताना इथे जे नुकतेच झालेले उमेदवार जे नरेश नुकतेच झालेले उमेदवार होते नरेश म्हस्के साहेब ते सुद्धा इकडे आले होते. पण एकंदरीत इकडचं जे वातावरण बघता त्यांनी इकडं मीटिंग घेण्याचं टाळलं आणि ते इथून निघून गेलेले आहेत. एका जवळपास एकच फेस व्हॅल्यू असते माणसाची, ती फेस व्हॅल्यू संजीव नाईक साहेबांमध्ये आहे. एक जवळपास 2-3 वर्ष झाले त्यांनी पूर्ण पिंजून काढला होता. छोट्या छोट्या कार्यक्रमांपासून मोठ्या मोठ्या प्रोग्रामपर्यंत त्यांनी सर्व अटेंड करत होते साहेब. पण काल अचानक ही न्यूज आल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश पसरलेला आहे. एक ब्रेकिंग न्यूज आहे, नवी मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्याने राजीनामा दिलेला आहे. आपण बघतोय की नरेश म्हस्केंविरोधात ही सगळी नाराजी आहे. म्हस्केंना दिलेली लोकसभेची उमेदवारी त्यांना अमान्य आहे, त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि संजीव नाईकांना उमेदवारी का दिली नाही असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यावेळी नवी मुंबईच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देखील दिलेला आहे. अनेक भाजप पदाधिकाऱ्यांच्या संजीव नाईकांना पाठिंबा होता. संजीव नाईक हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी व्यक्त केली.